आमच्या सहकारी नगरसेवकांनी तो डी पी आर दाखवला, परंतु सदर डी पी आरला अजूनपर्यंत जनरल बॉडीची आणि स्टँडिंग कमिटीची अद्याप मान्यता नाही आहे. आणि ती मान्यता नसताना तो प्रकल्प माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना तो दाखवला गेला. त्याच्यामध्ये विशेष असं आहे की त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी त्या 108 एकरमध्ये 20% काँक्रिटीकरण आहे, त्याच्यानंतर तिथं स्टॉल आहेत, त्याच्यात 200 ते 250 झाडं जे सोलर पॅनलचं जे पार्किंग आहे त्याच्यामध्ये ते ती झाडं काढली जाणार आहेत. आणि ती झाडं काढल्यानंतर तिथले जे पर्यावरणप्रेमी आहेत, आणि आमचा त्याच्यात विरोध असा आहे की 70-80 झाडं नाहीत, ती झाडं लावली गेलेली आहेत. ती माणसांनी गुडघ्यावडे असताना ती आजपर्यंत मोठी आहेत, ती जोपासलीत लहान मुलासारखी त्यांनी जोपासून मोठी केलेली आहेत. आणि ती मोठी करत असताना त्याच्यात त्यांचा लळा लागलेला आहे. आणि इथलं जे पर्यावरणप्रेमी आहेत, एन जी ओ आहेत, जी चालायला जी सकाळ संध्याकाळ 10 ते 15 हजार पब्लिक येते, त्यांना काय नॅचरलिटी पाहिजे. ते काय म्हणतात की गार्डन अनेक झालेले आहेत आपल्या भागामध्ये, कारण ते गार्डन झालेले आहेत, त्या गार्डनचे जे मोठे प्रोजेक्ट तुम्ही आत्तापर्यंत गार्डनमध्ये केलेले आहेत त्याच्यात डेव्हलपमेंट पण नाही, म्हणजे नुसतीच कामं केली जातात परंतु त्याच्यावरती नंतर मेंटेनन्स होत नाही. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात 108 एकर केलं तर मी त्याचा एवढा प्रश्न उपस्थित केला की 108 एकर जवळच आपण डेव्हलप केलं, त्याचा मेंटेनन्स खर्च पुणे महानगरपालिकेला झेपणार आहे का? तर माननीय आयुक्त म्हणले की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला झेपणार नाही, त्याचंही टेंडर काढायला लागेल, म्हणजे तो हत्ती पोचल्यासारखा आहे. आणि एवढा मोठा प्रोजेक्ट करताना तुम्ही झाडं काढली जाणार आहेत, पर्यावरणाचा त्याच्यात त्रास होणार आहे, आणि एवढ्या मोठ्या परत आग्रह कशाला? आमचं असं म्हणणं आहे की जे आहेत झाडं ती ठेवून तुम्हाला काय करता येतात का बघा? तर त्याच्यात बांबूचं वन करायचं, परत ती त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला त्याच्यात काय बरं ती रानमेवा अशी जी आहेत. तर लोक काय म्हणतात की अनेक तिथं ऑलरेडी आपल्याकडची जी झाडं आहेत ती ऑलरेडी लावली गेलेली आहेत, तर आम्हाला काही बदल नको. ह्याच्या अगोदर सौरभराव सर असतील, त्यांच्याबरोबर सुद्धा आमची अनेक सगळ्या नगरसेवकांची बैठक झाली, त्याच्यात आम्ही चारही नगरसेवक जे स्वीकृत नगरसेवक धरून चारही नगरसेवकांनी सांगितलं की आम्हाला आहे असं राहू द्या, कारण लोकांना ते जंगल हवं आहे आणि जंगलात चालायला आलेलं असं फिलावं आहे असं त्याच्यात सांगितलं गेलं. मग माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं डी पी आर जर मान्यता झालेला नाही आहे आणि तो डी पी आर स्टँडिंग कमिटीला जर झालेला नसला तर तुम्ही मला प्रोजेक्ट हे दाखवण्याचं काय कारण आहे म्हणणे? जर तो डी पी आर मान्य झाल्यानंतर पुढं त्याच्यावर बघता येईल की आर्थिक तरतूद करणे किंवा त्याच्यावरती पुढे हे करणे, तो डी पी आरच मान्य नाही. आणि डी पी आर आम्ही मग तेच म्हणलं की डी पी आर मान्यता नसताना ते स्टेडियमचं काम कसं झालं, कारण त्याच्यात माननीय आर्किटेक्ट उपळकर साहेब आहेत त्यांना आजपर्यंत पैसेही दिलेले गेले नाहीत. आणि मग त्याच्यात त्यांनी म्हणले की माझे 2.5 वर्ष मी ह्याच्यावरती काम करतो आहे, त्याच्यावरती मी वेळोवेळी ह्याचं प्रेझेंटेशन दाखवलेलं गेलेलं आहे आणि हे प्रेझेंटेशन दाखवताना मला कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही. तर आयुक्तांनी सांगितलं आम्ही फक्त तुम्हाला आर्किटेक्ट नेमलेलं आहे, तुम्हाला वर्क ऑर्डर ही फक्त आर्किटेक्ट नेमण्याची दिलेली आहे, पैसे अद्याप वर्क ऑर्डर म्हणजे डी पी आरच मान्यता नाही आहे, तर तुम्हाला त्याच्यावरती आम्ही पैसे कसे इश्यू करणार आहे? माननीय रुबेल अगरवाल जे आहेत ॲडिशनल कमिशनर, त्यांनीही सांगितलं की आम्ही जी झाडं फक्त लावण्याची परमिशन दिली आहेत, म्हणजे बांबू वगैरे नाही, फक्त जी काय वृक्षारोपण करायचं असेल त्याला परमिशन आहे. आत्ता कुठल्याही प्रकारचं आम्ही डेव्हलपमेंटचं परमिशन तिथं अद्याप दिलेलं नाही आहे. म्हणजे ह्याच्यावरून असं सिद्ध होतं की जो डी पी आर अद्याप पालिकेने जनरल बॉडीमध्ये मान्यता झालेली नाही, स्टँडिंग कमिटीत मान्यता झालेली नाही आहे, तर त्याच्यावरती नुसतं सारखंच त्याच्यावरती आता हा कोरोनाचा हा सगळी महामारी असताना लोक त्याच्यावरती हे करत असताना तुम्ही हा वेगळंच ह्याच्यावरती विषय घेऊन त्याच्यावरती अद्याप कामच होणार नाही आत्ता, तर तुम्ही वेगळेकडे कशाला प्रशासनाला कामाला लावताय? प्रशासनाला कोरोनाचं काम करू द्या, या कोरोनाच्या ह्याच्यातून सगळं बाहेर पडू द्या. तर सौरभराव सर होते त्यांच्यासमोरही मांडण्यात येते, त्यावेळेस एन जी ओ होते, पर्यावरणप्रेमी होते, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की जे जमिनीतले किडे मुंगे आहेत त्यांना मुक्त वावर व्हायला पाहिजे, जंगल पाहिजे. आता जंगलाचा अभाव व्हायला लागलेला आहे, सगळीकडे काँक्रीटचं जंगल झालेल्यामुळं हिता एवढं आपल्याला चांगलं तळजं हे पुण्याचं फुफ्फुस आहे आणि त्या फुफ्फुसाला कुठल्याही प्रकारचं काँक्रीटीकरण नको, जे नॅचरल आहे ते आम्हाला हवं आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती ही माहिती आता ह्याच्यात राष्ट्रवादी बी जे पी ह्याच्याचा विषय नाही आहे, आम्ही तिथं एकत्रित फिरायला येतो आणि प्रत्येकाच्या अडचणी आम्हाला माहिती आहेत, त्यामुळे आम्ही ते व्यथा मांडलेल्या आहेत आणि ते दादांना पटलेलं पण आहे.